कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या गावोगावी भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत मतदार संघातील गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांना दिलासा विश्वास देण्याचे काम आमदार सुधीर गाडगीळ करत आहेत. आज त्यांनी माधवनगर, विसूर, खोतवाडी, वाजेगाव या गावांना भेटी देऊन सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांशी संवाद साधून गावातील अडीअडचणी जाणून घेतल्या. सर्वांनी एकत्र प्रयत्न करून एकजुटीने लढून कोरोनाला हरवू असा विश्वास दिला. आमदार सुधीर गाडगीळ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या मतदारसंघातील गावांमध्ये संपर्क दौरा सुरू केला असून पद्माळे, कर्नाळ, नांद्रे या गावी भेटी दिल्यानंतर त्यांनी आज माधवनगर, बिसूर, खोतवाडी व वाजेगाव येथे भेट दिली. यावेळी भारतीय जनता पार्टी व आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचाच्या वतीने मास्क, सॅनिटायझर आणि जंतुनाशक फवारणीचे औषध वाटप करण्यात आले. आमदार सुधीर गाडगीळ यांनी यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन गावाच्या आरोग्याची माहिती घेतली. तसेच अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांची भेट घेऊन सर्व गावातल्या नागरिकांची तपासणी व आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच आपली स्वतःचीही काळजी घ्या असे त्यांना सांगितले. आमदार गाडगीळ म्हणाले, कोरोनाचं संकट जगभर आहे. जगातील 177 देशात कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या नियोजनामुळे भारतात कोरोनाचा फैलाव वेगाने होण्यास प्रतिबंध घातला गेला आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटायझर व साबणाने हात स्वच्छ धुणे याचबरोबर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवल्यास कोरोनाचा संसर्ग टाळण्यात यश येईल. आपण सर्वांनी एकत्रितपणे कोरोनाचा प्रतिकार करून कोरोनाला हरवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी आमदार सुधीर गाडगीळ युवा मंचच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत केले व आमदार सुधीर गाडगीळ यांचे आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, पंचायत समितीचे उपसभापती राहुल सकळे, माजी उपसभापती विक्रम पाटील, माधवनगरचे सरपंच अनिल पाटील, उपसरपंच पिंटू बागल, बाळासाहेब मगदुम, देवा जाधव, महेश साळुंखे यांच्यासह इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. एक एक मिनिट. आज माधवनगरमध्ये आपल्या सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार, धराडीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी कोरोना हा सगळा देश आपला कोरोना ह्याच्यामुळे 2 महिने लॉकडाऊन आहे. भविष्यामध्ये 1 वर्ष तर कमीत कमी मास्क घालण्यासाठी जाणार आहे. तरी माधवनगर गावासाठी व मतदारसंघासाठी मास्क, सॅनिटायझर आणि फवारणी करण्यासाठी जे औषध दिलं त्याबद्दल आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचं मी शतश आभार मानतो.